आता जाहीर सभा सुरू आहे. दसऱ्या मेळाव्याच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की शिवमंदिर बांधू प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पण हेच शिवमंदिर तुम्ही म्हणजे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. मग भाजपनी तेवढं त्याचं मार्केटिंग केलं नाही असं म्हणायचं का किंवा विसरले? छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी किती महत्त्वाचे ते फक्त बोलून नाही करून दाखवायचं असतं. आणि कोणीतरी म्हटलं होतं की ते मुंबऱ्यात बांधा, पण मी कुर्ल्यात बांधलं आहे. कुर्ला पण तेवढाच धगधगता हिंदुत्वाच्या ज्वालेची जागा आहे, मतदारसंघ आहे. आणि मला खरं तर अभिमानाची बाब आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे पहिलं मंदिर, मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं दुसरं, हे माझ्या हातून बांधलं गेलं. आणि तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आरती दर संध्याकाळी ती आरती म्हटली जाते. आम्ही आता परवाच मी पाडव्याची पण सुद्धा आम्ही दिवे लागणी करून आरती करून आलो. तर भारतीय जनता पार्टीसाठी चांगलं कधीतरी करतील, पण मला त्यापेक्षाही जास्त बरं वाटतं की एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या, कसं असतं आयडिया किसकी जरुरी नाही आहे, इम्प्लिमेंट होनी चाहिए. आणि समजा इफ आय एम रिली पूनम प्रमोद महाजन, या गोष्टीत मी वाद घालण्यापेक्षा म्हणायचं अच्छा चलो हमने बनाया आप हमने से सीख ही रहे हो और आगे बढो. मला खूप बरं वाटेल प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बनेल, पण पहिल्यांदाच मुंबईतल्या जिल्ह्यात झालेलं आहे आणि महाराष्ट्रात दुसरं असेल आणि मुंबई नगरीत पहिलं आहे. हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.